नमस्कार आणि रेसिप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत मिरची बनवूया, तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा. चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती कढाई ठेवली आहे. कढाई गरम झालेली आहे, 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालेलं आहे, बारीक कट करून ठेवलेली मिरची टाकूया. इथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे. आता आपण मिरची 2 ते 3 मिनिटं परतूया. मिरची बनवण्यासाठी इथे मी 1/4 किलो मिरची घेतलेली आहे आणि 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर कपड्याने पुसून घेतली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे. मिरची परतून झालेली आहे. आता आपण एका प्लेट मध्ये काढूया. आता आपण त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल टाकूया. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी या जास्त करू शकताय. तेल गरम झालेलं आहे. 1/2 चमचा जिरं टाकूया. जिरं छान असं फुलले. आता आपण वाटण तयार केलेलं आहे ते टाकूया. यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आहे. आता आपण गॅस कमी ठेवून हे वाटण परतूया. यामध्ये चवीपुरतं मीठ, 1/4 चमचा हळद टाकून मिक्स करूया. आता आपण मिरची परतून ठेवलेली आहे ती टाकूया आणि मिक्स करूया. मिरची 2 ते 3 मिनिटं परतूया. तुम्ही अशी मिरची एकदा नक्की बनवून बघा. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकूया. मिरचीमध्ये शेंगदाण्याचं कूट खलबत्त्यामध्येच कुटून टाकायचं, म्हणजे मिरचीला चव मस्त लागते. इथे आपली मस्त अशी मिरची बनवून तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर मग तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.